नमस्कार, हाय, हेलो, वेलकम टू आस्क इन डिटेल, अवर फेमस यूट्यूब चैनल इन रीचिंग नॉलेज। मागच्या व्हिडिओपासून आपण बघत आहोत लिस्ट। आपण ही पूर्ण व्हिडिओ सीरीज बघत आहोत वेब डिझायनिंग, वेब डेव्हलपमेंटसाठी, एचटीएमएल कोडिंगसाठी आणि ऑर्डर्ड लिस्ट। नंतर आजचा प्रकार आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, अनऑर्डर्ड लिस्ट। ऑर्डरमध्ये आपण बघितलं की सिक्वेन्स आहे, जिथे 1 2 3 4 ए बी सी डी हा पॅटर्न आहे। पण आता पुढचा प्रकार आपण बघत आहोत की अनऑर्डर्ड, म्हणजे जिथे ऑर्डर नाही, जिथे सिक्वेन्स नाही, जिथे 1 2 3 4 नाही आहे, रॅन्डमली तुम्ही कोणताही कुठल्याही वेळेला कुठल्याही ठिकाणी तुमचा एलिमेंट ॲड करू शकता, त्याला काही नंबर नाही आहे, बरोबर आहे। त्यामुळे हे कोणी ओळखणार नाही की खाली कोणतं आहे, वर कोणतं आहे, किंवा 1 कोणतं आहे, सेकंड कोणतं आहे, लास्ट कोणतं आहे, पहिले कोणाला, नंतर कोणाला, याचा काही संबंध येणार नाही। मग आता जसं आत्तापर्यंत आपण बघत आहोत की आपल्या एच टी एम एलमध्ये टॅग शिवाय काही होत नाही, आणि टॅग कसा, तर हा दोन ब्रॅकेटमध्ये टॅग असतो। मग आता जसं आपण बघत आलो की पॅरेग्राफसाठी कोणता होता, तर पी टॅग होता, बरोबर आहे। हा असा पी टॅग आपण मागे बघितलं की ऑर्डर्ड लिस्टमध्ये होता OL। मग आता काय आहे इथे अनऑर्डर्ड लिस्ट, आधी कोणता टॅग असायला पाहिजे, तर UL। साधी सरळ गोष्ट आहे, तर टॅग आहे UL अनऑर्डर्ड लिस्ट, म्हणजे जिथे सिक्वेन्स नाही आहे, नंबर नाही आहे। इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, इथे तीन प्रकारच्या अनऑर्डर्ड लिस्टसाठी सिम्बॉल आहे। तीन प्रकारे, म्हणजे तुम्ही एक तर सर्कल वापरू शकता, एक तर फील्ड सर्कल म्हणजे त्याला डिस्क म्हणतो, आणि दुसरा आहे स्क्वेअर। हे तीन सिम्बॉल तुम्ही वापरू शकता, आणि ज्याचा वापर करून तुम्ही अनऑर्डर्ड लिस्ट शो करू शकता। मग आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया सिंटॅक्स आणि एक्झाम्पल कोडिंग कशी आहे, समजून घ्या। UL आपण टॅग सुरू केलेला आहे, इथून बघू शकता UL टॅग सुरू केलेला आहे, स्पेस देऊन इथं टाईप केलेला आहे आपण। टाईप इज इक्वल टू डबल कोटेशनमध्ये बघा सर्कल, आणि इथे डबल कोटेशन बंद केलं आहे, जर विसरून गेलेलं कोणतरी, आणि इथे ब्रॅकेट आपण क्लोज केलेली आहे, ठीक आहे। हा झाला ओपनिंग टॅग, टाईप आपण सांगितले आहे सर्कल टाईप पाहिजे, बरोबर आहे। मग आता इथे बघा लिस्ट आयटम आपण सुरू केलेत, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहीत असेल लिस्ट आयटम म्हणजे काय, तर या लिस्टमधील एलिमेंट्स, आयटम्स। मग आता जसं आपण इथे सुरू केलेलं आहे UL, त्यानंतर आपण इथे याला पहिला आयटम इन्सर्ट केला आपण सुरेश, त्यानंतर रमेश, आणि इथे बघू शकता तुम्ही UL क्लोज केलेलं आहे, कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे जो एलिमेंट, जो टॅग आपण ओपन करतो तो क्लोज करणं अतिशय आवश्यक आहे। जसं की इथे तुम्ही स्वतः बघू शकता, इथे याला ओपन झालेलं आहे आणि इथे याला क्लोज झालेलं आहे, कारण ओपनिंग आणि क्लोजिंग टॅगच्या मध्ये जे तुम्ही ऍड करता तेच तुमच्या वेब पेजवर दिसतं। तर आता या कोडिंगचं आउटपुट कसं, तर इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सर्कल पॅटर्नमध्ये दाखवलंय, तर सर्कल पॅटर्नमध्येच तुमचं वेब पेज मध्ये ह्या हे एलिमेंट्स दिसतील तुम्हाला, ठीक आहे। आता ऑर्डर्ड लिस्ट हा अतिशय सोपा प्रकार होता, त्यामुळे आपण लगेच बघून घेऊया डेफिनेशन लिस्ट, बरोबर आहे। हा तिसरा प्रकार आहे लिस्टमधला। डेफिनेशन लिस्ट अतिशय सोपी आहे, इथे सिम्बॉल नाही आहे, इथे नंबर नाही, इथे काही नाही आहे, तुम्ही फक्त लिस्ट तयार करू शकता आणि लिस्टमध्ये काहीही तुम्ही इन्सर्ट करू शकता, ॲड करू शकता, ठीक आहे। मग डेफिनेशन लिस्ट म्हणजे काय म्हणतात, याला नाव हे का पडलं, तर साधं सरळ आहे, जसं हे स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला तसंच आहे ही डेफिनेशन लिस्ट। तर इथे टायटल आणि इथे त्याचं एक्सप्लेनेशन, उदाहरणार्थ डेफिनेशनच आहे, एखाद्या गोष्टीचं डेफिनेशन लिहायचे असेल तर तुम्हाला त्याचं नाव लिहावं लागेल, आणि मग त्याची डेफिनेशन अशी 2-4 लाईनमध्ये ॲड करावी लागेल। या पॅटर्नलाच आपण काय म्हणतो, डेफिनेशन लिस्ट, ठीक आहे। इथे ह्या नोट्स दिलेल्या आहेत, या नोट्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओमध्ये लिंक आहे, त्या लिंकवरून तुम्ही या नोट्स ॲक्सेस करू शकता, डाउनलोड करू शकता, बघूसुद्धा शकता, ठीक आहे। मग आता याची कोडिंग कशी आहे, अतिशय सिम्पल साधी सरळ कोडिंग आहे, इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। नावाप्रमाणेच टॅग असतात, डेफिनेशन लिस्ट म्हणजे डीचं डेफिनेशनचं डी आणि लिस्टचं एल, DL टॅग दिसतोय तुम्हाला इथे स्क्रीनवर, बघा हा आहे DL टॅग। आता या DL टॅगमध्ये टायटल आहे, मी आत्ता सांगितलं तुम्हाला बोलता, तर डेफिनेशन टायटल म्हणजेच DT टॅग, मग टायटल एवढंच आहे सिटी, तर इथे डेफिनेशन टायटल टॅग तुम्ही क्लोजसुद्धा केलेला आहे, बरोबर आहे। ओपन केला की क्लोज करणं आवश्यक आहे। मग आता या टायटलच्या खाली किती लिहायचं आहे तुम्हाला, डेफिनेशनचं डिस्क्रिप्शन, म्हणजे हा टॅग कोणता आहे इथे बघा DD, डेफिनेशन डिस्क्रिप्शन, म्हणजे ज्याचं टायटल दिले त्या टायटलबद्दल डिस्क्रिप्शन। मग DD टॅगमध्ये तुम्हाला जितके लिहायचे लाईन्स तुम्ही तितक्या लाईन लिहू शकता, पण शेवटी तुम्हाला DD क्लोज करावं लागेल, आणि जिथं तुमचं डिस्क्रिप्शन संपलंय सर सगळ्या शेवटी तुम्हाला DL टॅग काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे। आणि आउटपुट कसं दिसेल, तर हे सुद्धा स्क्रीनवरच आहे तुमच्या, बघा टायटल आहे सिटी आणि हे झाले त्याचे डिस्क्रिप्शन, दिसतंय तुम्हाला। तर अतिशय सिंपल पॅटर्न आहे डेफिनेशन लिस्टचा,
आणि हे जे काय आपण बघितलं आता इथे डीएल डीटी आणि डीडी या तिन्ही बद्दल इथे थोडीशी थेरी दिलेली बघून घ्या. डीएल स्टँड्स फॉर डेफिनेशन लिस्ट हा टॅग आहे, त्यानंतर डीटी स्टँड्स फॉर डेफिनेशन टायटल आणि लास्ट आहे डीडी, त्याला म्हणतो डेफिनेशन डिस्क्रिप्शन किंवा डेफिनेशन डेटा. ठीक आहे, तर ह्या तीनही टॅग वापरून तुम्ही डेफिनेशन लिस्ट तयार करू शकता. काही अडचण असल्यास कमेंटमध्ये कमेंट करू शकता. लाईक शेअर सबस्क्राईब अँड प्रेस बिल बटन. धन्यवाद, बाय.